जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील तरुणांनी अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी पारत पोलीस ठाण्यात निवेदन दिले. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी धावडासह परिसरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी अनेक तरुणांनी पारत पोलीस ठाणे गाठत गावकऱ्यांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुशिंगे आणि पोलीस उपनिरीक्षक विलास घुशिंगे यांना निवेदन देत अवैध धंदे बंद करावे अशी मागणी केली. भोकरदन तालुक्यातील धावडा, पारद, वडोदतांगडा, रेणुकाई पिंपळगाव, वाढवणा आणि परिसरात अनेक ठिकाणी वरली मटका, पत्त्याचे क्लब, अवैध गुटखा तसेच रेती, डोंगरदरीतून चोरून मुरुम आणि याचबरोबर मोठ्या प्रमाणात चोऱ्यांच्या घटना घडत असल्याने नागरिक भयभीत झालेत. याकडे पारत पोलिसांनी लक्ष देत कारवाई करावी अशी मागणी धावडा वालसावंगी परिसरातून होतीये. तर अनेक ठिकाणी देशी दारू, जुगार, मटका, अवैध विक्री, वृक्षतोड होत असून याकडे देखील पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावं. याचबरोबर वालसावंगी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात युवकांनी मासिक सभेत अवैध धंदे बंद करण्याची प्रतिज्ञा घेण्याचं निवेदन दिलं असून अवैध धंदे बंद न झाल्यास पारद पोलीस ठाण्यासमोर उपोषण करू असा इशारा देखील यावेळी निवेदनकर्त्यांनी दिला. तर यावेळी कोणी छुप्या पद्धतीने अवैध धंदे करताना आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल. यापूर्वी देखील या परिसरात अवैध धंद्यांचे अनेक गुन्हे दाखल झालेत अशी माहिती पारद ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास घुशिंगे यांनी यावेळी दिली. तर या अवैध धंद्यांबाबत जालना जिल्ह्याचे माजी मंत्री तथा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना देखील याबाबत माहिती देण्यात आली. करण्यासाठी यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस तर कारवाई करतात पण त्याच्यासमोर गावकऱ्यांचं बी सपोर्ट खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्ही आम्हाला मदत जर केली तर हे काम आपलं सोपं होईल. तुमचं आम्ही ते सगळं तेच सांगतोय, तुमचं सर्वांचं नाव जे कोणी आम्हाला कॉल करेल त्यांचं सर्वांचं नाव गुपित ठेवण्यात येईल, कोणाचं नाव ओपन करण्यात येणार नाही. आम्ही आमच्या मार्फतीने गोपनीयमार्फत माहिती काढणार, कारवाई करणार. परंतु जर तुम्ही पुढे होऊन जर आम्हाला फोन जर केला तर त्याचं कुठंच नाव ओपन करण्यात येईल नाही, त्याला ठाण्यात बोलवलं जाणार नाही, कोर्टात पाठवलं जाणार नाही. फक्त गोपनीय माहिती साहेब अशाच ठिकाणी असं ते आम्ही धंदे चालू आहे, आम्ही तिथं तात्काळ 10 मिनिटात पोहोचू, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. कारण की आम्ही इथं असतो पण गावातली हालचाल तुम्हाला माहीत राहते आणि ही बरोबर आहे नाही, आणि तुम्हाला कुठेच घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही फक्त चुपचाप, मी तुम्हाला हे पण विचारणार नाही की तू कोण बोलतोय, मला फक्त ठिकाण सांगायचं, गाडी नंबर सांगायचा, अशाच ठिकाणी साहेब याच्या पाठीमागे 100% कारवाई होईल. माझा नंबर देतो मी, तू म्हणला माझा नंबर पण घेऊन जा, गरज नाही. 100% आम्ही तुमच्या पाठीशी आहे. मी आता तुमच्या 3 दिवसापूर्वी तुमच्या गावात तुम्ही जे मंदिर म्हणतात तिथं मी रेड केलेला स्वतः 2, त्याच्या अगोदर एक आली करता तो पुलावर बसतो त्याच्यावर पण केलेली. याच्या अगोदर तुमच्या गावात एकाच दिवसात मी 9 रेड केले, तुम्हाला माहिती बी नसत, एकाच दिवसात मी 1 ते 9 रेड केलेले तुमच्या गावात. अजून बी जे काही कोणी असं लपून छपून सर्वांवर कारवाई करणार आहे. फक्त मला तुमची गरज पाहिजे, तुम्ही जर सपोर्ट केला लागला तर अजून तिथं आपण एक मोर्चा काढू, जसं मी याच्यापूर्वी काढला होता वडो तांगड्याला काढला होता, ते शेलूरला काढला होता, तसं तुमच्या गावातही आपण त्याचं प्रोग्राम घेऊ. प्रत्येकाच्या घरी जाऊ, जे कोणी लपून छपून करत असतात त्यांना सांगू, कारवाई पण करू. आणि जर तुम्ही असं कार्य जर केलं सर्वात असं गावात तर 100% तुमचा गाव निरंक होणार, ही मी गवाही देतो तुम्हाला. सर विषय काय माहिती का सर, नाव सांगायला काही अडचण नाही, तुमच्यासोबत फिरायला समजा गावात जरी आले काय अडचण नाही, पण नंतर काय होतं, तुम्ही गेल्यानंतर टॉर्चर होतं. मी त्याच्यामुळे म्हणतोय ना, तुम्ही समोर येऊ नका ना, त्याची माहिती देणं हे गोपनीयच असतं. चुपचाप आम्हाला फोन करा, आम्ही तिथं 10 मिनिटात पोहोचू. मी जर नाही आलो तर माझ्या अशिष्टांनी येतील कोणतरी, मी कुठं बाहेर असेल तर ते जर नाही आलं दुसरे कोणतरी. आपल्याकडे इथं फोर्स भरपूर आहे, 20-25 लोक, 100%. तुमचं गाव काय जास्त लांब नाही आहे, आम्ही 100% कारवाई करणार. काय होत आहे, आमच्याकडे 32 गाव आहे, त्यामध्ये सर्व ठिकाणी कार्यक्रम चालू. अभाऊ, तुम्ही आयजीकडे तक्रार केली जालना जिल्ह्यातल्या गुन्हेगारी घटनाबाबत, प्रामुख्याने भोकरदनचा संदर्भ देण्यात आला, काय प्रकार मुळामध्ये? खरं तर नवीन जिल्हाधिकारी आणि नवीन पोलीस अधीक्षक आल्यानंतर गुन्हेगारीला आणि नंबर 2 धंद्याला आळा बसेल अशा प्रकारची एक आशा होती. परंतु आता उलट जोमाने काळे धंदे सुरू झालेले आहेत. लॉटरी असेल, मटका असेल, उघडपणे या ठिकाणी शहरामध्ये सुरू झालेलं आहे. अर्थात हे पोलीस अधीक्षकांचं अपयश आहे, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचं अपयश आहे. त्यामुळे यांनी जर ऐकलं नाही तर मला माननीय गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडं निश्चितपणे या सर्व अधिकाऱ्यांची तक्रार करावं लागणार आहे आणि संपूर्ण जबाबदार पोलीस अधीक्षक राहतील. आणि त्यामुळे ही तक्रार मी अत्यंत गांभीर्याने या ठिकाणी घेतलेली आहे आणि संपूर्ण खुलेआम लॉटरी, सट्टा, मटका या शहरामध्ये खुल्यामपणे या ठिकाणी सुरू आहे. हजारो कुटुंब रस्त्यावरती या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. चांगल्या घरातली मुलंसुद्धा या विळख्यामध्ये अडकलेली आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही काही दिवस वाट बघू,
संधी देतो आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना, त्यांनी नाही केले तर गांभीर्याने तक्रार यांची करणार आहेत वरिष्ठ. बरं भाऊ, कुठं कुठं होत आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये? संपूर्ण जिल्ह्यामध्ये नंबर दोनचा धंदा आता भोकळलेला आहे. शहरात फक्त आता पाट्या लावायचं बाकी. खुलेआम खुलेआम दालना शहरामध्ये तर खुलेआम या ठिकाणी सट्टा मटका, ऑनलाईन लॉटरी वगैरे ज्या ज्या धंद्याला परवानगी नाही ते सर्व धंदे राजरोसपणे या ठिकाणी सुरू केले आहेत. कोणाचा अभय या लोकाला, कोणाचा पाठिंबा या लोकाला, अर्थात ही जबाबदारी निश्चितपणे जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांची. त्यांनी ही जबाबदारी बघितली पाहिजे आणि त्यांच्याही नावाचा विषय त्यांना निश्चितपणे हे तपासावं लागेल पुढं काय होतं. आजच मला एक मेसेज आला, तुम्हाला दाखवतो मी, की 8 लाख रुपयाचा भरणा या ठिकाणी सर्व पोलीस लोकाला दिलेला आहे. एका कार्यकर्त्याने मला मेसेज पाठवला की 8 लाखाचा भरणा पोलीसवाल्याला दिलेला आहे. तर अशी जर खुलेआम चर्चा होत असेल भरणा देण्याची तर हे चांगलं नाही. सरकार म्हणून आम्हालाही शोभत नाही आणि निश्चितपणे पोलीस अधिकाऱ्याला शोभत नाही. त्यामुळं त्वरित यांनी हा बदल केला पाहिजे आणि गोरगरिबांचे संस्कार या ठिकाणी संसार वाचवले पाहिजेत. मी गांभीर्याने या बाबा विषयामध्ये आहे आणि गांभीर्यपूर्वक या ठिकाणी तक्रार करतो. तेव्हा पोलीस अधीक्षक दुर्लक्ष करत असतात बहुत, तर ह्याच्यात नेमकं कोणाचं एवढं अभय हे बघा. लक्षात घ्या, जेव्हा गावामध्ये राजरोसपणे या ठिकाणी सट्टा मटका सुरू आहे तर अर्थातच ही सोयी पोलीस अधीक्षकाकडे जाते. त्यांचं कंट्रोलशिवाय त्यांचं कंट्रोल नाही आहे याचा अर्थ. त्यांनी निश्चितपणे यावर कंट्रोल ठेवलं पाहिजे. सर्व पोलीस स्टेशनचे PI टाईप केलं पाहिजे, सर्वांना सांगितलं पाहिजे, अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे की मटका सुरू आणि सरकारने घोषित केलं, ज्या भागात माननीय फडणवीस साहेबांना घोषित केलेलं आहे की ज्या भागात सट्टा मटका दिसेल त्या भागातल्या PI कारवाई केली जाईल. जर असं असेल तर मी पुराव्यानिशी माननीय देवेंद्रजीकडे आणि माननीय CM साहेबाकडे देईल आणि IG पण देईल. हा प्रशासकीय का राजकीय प्रॉब्लेम नाही, अर्थात आता या बघा राजकीय प्रॉब्लेम का राजकीय लोक मला असं वाटत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, भोकरदन, जालना.